नमस्कार मित्रांनो मी अक्षय जगताप आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी आपल्याला सी एस विषयी एक खास माहिती सांगणार आहे जर का आपण एक सी एस सी लिहिली असाल किंवा आपण जर सी एस सीसाठी रजिस्ट्रेशन केले असेल आपल्याला एक नवीन सी एस सी आय डी हवा असेल तर आपल्याला हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे यामध्ये मी आपल्याला आपण जर का नवीन सी एस सी घेणार असाल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी चे पालन करावे लागेल त्याचबरोबर आपण जर सी एस सी चलवत असाल आणि आपण जर काय यामध्ये काही गोष्टीचे पालन करत नसाल तर आपल्याला काय करायचं आहे कोणकोणत्या गोष्टी अनिवार्य आहेत याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी आपण जर का माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करावं त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चला तर मग सुरू करूया आपण जर काय सी एस सीचे विहेली असाल आपण सी एस सी चलवत असाल तर आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो सी एस सीने एक नवीन पाऊल उचलले आहे यामध्ये जर का आपण एक सी एस सी लिहिले असाल आणि आपण जर का काही गोष्टींचे पालन करत नसाल म्हणजे काही गोष्टी जर पूर्णरित्या करत नसाल तर आपल्याला आपला जो आय डी आहे तो ब्लॉक केला जाऊ शकतो त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल ते कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याला आपल्याला सामोरं जावं लागेल जेणे की आपला आय डी ब्लॉक होऊ शकतो तर आपण तो कशा पद्धतीने आपला आय डी ब्लॉक होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले आपण जर का आपल्या डिजिटल सी एस सीचे जी, 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 जी वॉलेट आहे त्यामधनं मंथली किमान आपल्याला दोन ट्रान्झॅक्शन करायचे आहेत जर का आपण महिन्यामध्ये एकही ट्रान्झॅक्शन करत नसाल तर आपण किमान आपल्या वॉलेटमधून एक ते दोन ट्रान्झॅक्शन करत जा जेणे की आपला आय डी ब्लॉक होणार नाही त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे दुसरी जी हे आहे त्यामध्ये जर का आपण डी जी पे चलवत नसाल एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण डी जी पे चलवत नसाल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला डी जी पे चालू करायचं आहे आपल्याला किमान त्या डी जी पेमध्ये एक ते दोन ट्रान्झेक्शन तरी म मंथली करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण बॅलेन्स इन्क्वायरी करू शकता पैसे विड्रॉल करू शकता त्याचबरोबर डी जी पेने आता काही बदल देखील केले आहेत त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कमिशन देखील आपल्याला मिळणार आहे आता त्यासाठी मी पहिले आपल्याला एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये मी कमिशनचं आपल्याला सांगितलं आहे आपण चांगल्या पद्धतीने कमिशन, कमिशन देखील कमवू शकता पैसे देखील कमवू शकता त्याचबरोबर दुस तिसरी जी गोष्ट आहे त्यामध्ये आपण जर का सी एस सी पोर्टल ज्यावेळेस लॉग इन करता त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल आपल्याला त्या ठिकाणी सर्विसेसवरती क्लिक केल्यानंतर ज्या सर्विसेस येतात त्या ठिकाणी वरी एक कोपऱ्याला राईट साईडला एक मॅसेज येतो की जर का आपण रॅप एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपण रॅप एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करा म्हणून तर आपल्याला सगळ्यात पहिले रॅप रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपल्याला रॅपची एक्झाम द्यायची बँक मित्रची एक्झाम काही अनिवार्य नाही आहे परंतु आपल्याला जर द्यायची असेल तर बँक मित्र देखील आपण देऊ शकता त्याचबरोबर इतर ज्या काही सर्विसेस आहेत ज्या की सर्वात जास्त यूज करतात त्या देखील सर्वात जास्त लोक यूज करतात त्या देखील आपल्याला यूज करायचे आहेत किमान त्या प्रत्येक सर्विसेसमध्ये आपल्याला एक एक गोष्ट आपल्याला यूज करत जायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो पी एम जी दिशा जर आपण स चलत असाल आणि आपण अजून देखील कोणत्याही कँडिडेटचे रजिस्ट्रेशन केले नसेल तर आपल्याला कँडिडेटचे रजिस्ट्रेशन करायचे आहे नाहीतर आपला जो आय डी आहे तो ब्लॉक केला जाऊ शकतो के कारण की असे बरेच सी एस सी चालक आहेत ज्यांनी की पी एम जी दिशाचे रजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु कोणत्याही कॅन्डिडेटचे त्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला आपला जर आय डी ब्लॉक होण्यापासून जर वाचवायचा असेल होण्या होण्यापासून तर आपल्याला हे सर्व गोष्टीचे पालन करायचे आहे त्याचबरोबर जर का आपण एक सी एस सीमध्ये एन एस डी एलवरनं जर पॅन कार्ड अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला एक महिन्यामध्ये पॅन कार्ड पॅन कार्डचे जे डॉक्युमेंट आहेत ते सेंड करावे लागतात आपण पॅन कार्ड अप्लाय केल्यानंतर एक मंथ मंथ एंडिंगला आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट कुरिअर करावे लागतात एन एस डी एलच्या ऑफिसवरती जर आपण ते करत नसाल तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण काय करायचं आहे की ते जे डॉक्युमेंट आहेत ते कुरिअर करत जायचं आहे जेणे की आपला जो आयडिया आहे तो ब्लॉक केला जाणार नाही तर मित्रांनो या सर्व गोष्टीच्या आपल्याला काळजी घ्यायची की जेणे की आपण आपला जो आयडिया आहे तो ब्लॉक केला जाणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो